ब्रेकनंतर बातमी आहे पावसाची. संपूर्ण विदर्भामध्ये मान्सून सर्वदूर पोहोचला असला तरी तो संपूर्ण राज्यात अद्यापही पोहोचलेला नाही आहे. मात्र येत्या 48 तासात तो राज्यभर पोहोचणार आहे आणि त्यामुळे मान्सूनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. उशिरा का होईना पण मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल झालाय. पावसानं तळकोकणातून सुरुवात केली असली तरी गेल्या 4 दिवसात मान्सून राज्याच्या 80% भागात पोहोचलाय. तसंच पुढच्या 48 तासात तो राज्यभर पोहोचणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. जैसा की आप स्थिति देख रहे हैं, कल अच्छी बारिश हुई है हमारे यहाँ पे, तो अभी पूरा मराठवाड़ा और विदर्भ कवर हो चुका है मानसून में. तो नेक्स्ट 24 to 48 hours हम एक्सपेक्ट कर रहे हैं कि बाकी का जो रिमेनिंग पार्ट्स है महाराष्ट्र का वो भी कवर हो जाएगा. यंदा राज्यात मान्सून तब्बल 12 दिवस उशिरानं दाखल झाल्यामुळे पहिल्या आठवड्यातील पावसाला मुकावं लागलंय. मात्र जुलै महिन्यात मान्सून ती तफावत भरून काढण्याची शक्यता आहे. आजच्या घडीला संपूर्ण विदर्भाला मान्सूननं व्यापून टाकलंय. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि येत्या 48 तासात विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाजही हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पावसात ओलाचिंब होणार आहे. प्रवीण मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, नागपूर. त्यानंतर बातमी आहे चंद्रपूरमधली. चंद्रपूर शहरालगत किटाळी गावामध्ये अस्वलाचा थरार बघायला मिळाला. गावकऱ्यांच्या अंगणातल्या झाडावर चढून बसलेल्या अस्वलाला हुसकावून लावण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले. आगीचे पलिते अस्वलाच्या जवळ नेले जात आहेत. आगीच्या ज्वाळा अस्वलाच्या चेहऱ्याजवळ पोहोचल्यानं त्याला इजा पोहोचण्याचीही भीती निर्माण झाली आहे. अस्वलानं झाडाच्या शेंड्यावर चढण्याचा प्रयत्न केला पण पलिता अस्वलाच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचला, त्यामुळे अस्वल फांदीला पकडून थोडा खाली आला. पण आगीचा पलिता त्याचा पिच्छा सोडत नव्हता. अस्वलानं तर एकदा आगीचा पलिता तोंडात पकडण्याचाही प्रयत्न केला. आगीचा पलिता चेहऱ्यावर येत असल्यानं अखेर अस्वल वेगानं झाडावरून उतरलं. झाडावरून उतरलेल्या अस्वलानं लागलीच वेगाने जंगलाकडे धूम ठोकली.